गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. मोपा लिंक रोडच्या कामाला स्थगिती देणाऱ्या वारखंड पंचायतीच्या नोटिशीवर पंचायत संचालकांनी सुनावणी घेतली. या नोटिशीला आव्हान देणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीनं प्रतिवाद करण्यासाठी वेळ मागितल्यानं पुढील सुनावणी 22 मार्चला ठेवण्यात आली. मात्र या काळात रस्त्याचं काम थांबणं शक्य नसल्यानं या सुनावणीत वेळकाढूपणा कोणाच्या हितासाठी केला जातोय असा सवाल उपस्थित केला जातोय. मोपा लिंक रोडान जो अशोका बिल्डकॉन जाका ते कॉन्ट्रॅक्ट फावो झाला त्या कॉन्ट्रॅक्टरान आमच्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट वारखंड पंचायतीच्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट स्टॉप वर्क ऑर्डर दिली ताजे अगेन्स्ट अपील फायल केले आणि ताजेर आज सुनावणी ऑनरेबल डायरेक्टर ऑफ पंचायत पंचायत संचालनाच्या सामकाराक ती सुनावणी झाली. आज आम्ही या सुनावणीच्या वेळाचेर रिप्लाय फायल केला आणि तो जो एक्स पार्टी स्टे दिला ती एक्स पार्टी स्टे काढची म्हणून आम्ही मागणी केला ऑनरेबल कोर्टाकडे. आता हो जो रिप्लाय फायल केला तातूंत आम्ही असे म्हणा की वो लिंक रोड जो हे आसा आणि लिंक रोडाक धरून अशोका बिल्डकॉमान जी नोटीस आम्ही काढली ताका रिप्लाय दिला आणि रिप्लाय बरोबर जे डॉक्युमेंट लायल्यात ते डॉक्युमेंट अर्धकुटे आसात. एनवायरमेंट क्लियरन्स मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंटान जो एनवायरमेंट क्लियरन्स दिला तो तांच्यांनी लायला तो 2015 सालाचो जो ऑनरेबल सुप्रीम कोर्टान सस्पेंड केला आणि त्याच्या उपरांत रिवाईज एनवायरमेंट इम्पॅक्ट असेस रिवाईज एनवायरमेंट क्लियरन्स अनेक कंडिशनां घालून दिलो. तर ही गजल आम्ही ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनाक हाडून दिली. ताजे उपरांत आम्ही प्रामुख्यान ही गजल ऑनरेबल कोर्टाच्या लक्षात हाडून दिला की एअरपोर्ट प्रोजेक्टाक जो एनवायरमेंट क्लियरन्स मेळ्ळो तो एक भाग आणि लिंक रोड जो आसा तो लिंक रोड हो टोटली नवीन विषय वेगळो विषय आणि लिंक रोड जो नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर केला नॅशनल हायवे 166 तो जो डिक्लेअर केला तो डिक्लेअर करपाचो प्रोसिजर जो आसा तो 2021 सावन ऑफिशियल गॅजेट भारत सरकारान जो ऑफिशियल गॅजेट काढला तातूंतच तो लिंक रोडाचो उल्लेख करून ताका हायवेच्या सकयल तो सगळो रोड घेऊन आयला. सो ताका लागून ताका स्पेशल एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट लागू जाता आणि एक सेपरेट एनवायरमेंट क्लियरन्स जाय पडटा. ताजे भायर आम्ही खूप अधिकाऱ्यांचे असे आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे गेले त्या त्या अधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशन म्हणा कलेक्टर म्हणा डेप्युटी कलेक्टर म्हणा तांच्यांनी सगळ्यांनी असे सांगताले ते की हो विषय पंचायतीक येना पंचायतीच्या अखेरेखीत हो विषय येना. त्या वेळाचेर आम्ही आज मुद्दाम ऑनरेबल कोर्टाच्या लक्षात हाडून दिले की भारताची जी घटना असा त्या भारतीय घटनेच्या आर्टिकल 12 सकल स्टेट ह्या हाच्या सकयल पंचायतूय ताचो एक भाग असा पंचायत सुद्धा एक भाग असा ताका लागून गावांत जर किती बेकायदेशीर चलता जाल्यार ते रोखपाचे काम पंचायतीक असा आणि पंचायतीक तातूंत पुरेपूर हक्क असा ती नोटीस काढपाक किंवा आपलो हक्क बजावपाक दे. ह्यो काय गजाली आम्ही आज त्यांच्या ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनात हाडून दिले. अशोका बिल्डकॉमच्या वतीन तांचो जो कॉन्ट्रॅक्टर संबंधित कॉन्ट्रॅक्टर असा तो स्वतःच हजर रावलो. आम्ही रिप्लाय फायल केला आणि ऑनरेबल कोर्टाक विनंती केला की आम्ही आमची ही सुनावणी बेगिनात बेगीन घेऊची कारण थंय जे काम चालला ते काम झाडाच्या संदर्भात असा पर्यावरणा संदर्भात असा. सो ऑनरेबल कोर्टान ही फुडली सुनावणी जी असा ती 22 तारखेक सकाळी 12 वरांचेर दवरला. खंयचे 22 सॉरी 22 मार्च 22 मार्च दनपारा 12 वरार आमच्या स्टॉप वर्क नोटिसाचेर हे केला स्टॉप वर्क नोटिसाक स्टे दिला म्हणटकच तांचे काम थंय चालू आसा. आयज जी मॅटर आशिल्ली ती आम्ही एक स्टे दिल्ली. सो टुडे ऑपॉर्च्युनिटी वॉज गिवन टू द पंचायत टू फायल रिप्लाय टू दी अपील विच इज फायल्ड बाय दी मोपा दिस कॉन्ट्रॅक्टर. सो टुडे दी हॅव फायल्ड रिप्लाय पंचायत हॅव फायल्ड रिप्लाय अँड नाव ऑपॉर्च्युनिटी इज गिवन टू दी एपेलंट टू फायल हीज रिजॉइंडर ऑर से इफ एनी and if he fails to file that rejoinder then matter will be argued on the next date of hearing that is 22nd of March Tuesday. So stay order has been stay has been extended till the next date of hearing. Stay is extended till 22nd of March. So time being they are allowed to work over there. They are allowed to work.